शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याचीवाडी ग्रामपंचायतीची निवड झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जाहीर केलंय. 40 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून लवकरच या पुरस्कारानं ग्रामपंचायतीला गौरवण्यात येणार आहे. शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याची वाडी ग्रामपंचायतीची निवड झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जाहीर केलंय. 40 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून लवकरच या पुरस्कारानं ग्रामपंचायतीला गौरवण्यात येणार आहे. जिल्हा स्मार्ट ग्रामची घोषणा होताच गावकऱ्यांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. 20 वर्षात तब्बल 62 पुरस्कारांची कमाई करणारी माण्याची वाडी ग्रामपंचायत ग्राम विकासात दिशादर्शक ठरली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याची वाडी ही सुमारे 500 लोकसंख्येची ग्रामपंचायत. शासनाची कोणतीही नाविन्यपूर्ण योजना अथवा उपक्रम येथे अगदीच प्रभावीपणे राबवले जातात. यामुळेच आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांवर माण्याची वाडीने आपले नाव कोरले आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गवासी आर आर आबा पाटील स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार योजना चालू करून आदर्श गावे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर या स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या ग्रामपंचायतीस तालुका स्मार्ट पुरस्कार जाहीर केला तर प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या 11 ग्रामपंचायतीमधून जिल्हा स्मार्ट ग्रामसाठी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये माण्याची वाडी ग्रामपंचायतीनं सर्वाधिक गुण मिळवत आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार पटकावलाय. शासनाच्या निकषानुसार माण्याची वाडी ग्रामपंचायतीनं अपेक्षित बाबींची पूर्तता केल्यानं सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी हा पुरस्कार जाहीर केलाय. आत्तापर्यंत या ग्रामपंचायतीनं केंद्र शासनाचे गौरव ग्राम पुरस्कार, पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार तर राज्य शासनाचे तंटामुक्त पुरस्कार, माझी वसुंधरा पुरस्कार, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार, साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार, जिजाऊ कुपोषण मुक्त अंगणवाडी पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, स्वर्गवासी आबासाहेब खेडेकर पुरस्कार, स्वर्गवासी वसंतराव नाईक पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार जाहीर झाल्यानं गावकऱ्यांनी एकत्रित येऊन एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केलाय. यावेळी सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने, सदस्य रामचंद्र पाचपुते, लता आसळकर, संगीता माने, सुजाता माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, तंटामुक्त अध्यक्ष दादासू माने, चेअरमन सर्जराव माने, व्हाईस चेअरमन प्रकाश गुंजाळकर, श्यामराव आसळकर, दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, माजी शिक्षण सभापती प्राध्यापक उत्तमराव माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, मीना साळुंखे आदींनी अभिनंदन केलंय. पाटण तालुक्यातील माण्याचीवाडी हे छोटंसं गाव या ग्रामपंचायतीनं गेल्या 20 वर्षामध्ये जवळपास 61 पुरस्कारांवरती आपलं नाव कोरलं आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांच्या माध्यमातून आजपर्यंत या ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. नुकताच सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाचा स्वर्गीय आर आर आबा पाटील स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार म्हणजे स्मार्ट ग्राम, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार माण्याचीवाडीला नुकताच जाहीर झाला. सुमारे या पुरस्कारासाठी गावकऱ्यांनी केलेलं काम आणि कामाचं शासनानं केलेलं मूल्यांकन या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात आला आहे. 40 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून आत्तापर्यंत केलेल्या कामाचं खऱ्या अर्थानं चीज झालं आणि माण्याचीवाडी ही आता एक पंचायत राज व्यवस्थेमधील एक दिशादर्शक गाव म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. निश्चितच भविष्यामध्ये माण्याचीवाडी हे ग्रामीण विकासातील अभ्यास केंद्र ठरेल ही अपेक्षा आम्हाला आता वाटू लागली आहे. आणि हे संपूर्ण काम करत असताना गावकऱ्यांनी केलेलं श्रमदान, गावकऱ्यांची एकजूट या माध्यमातूनच हा पुरस्कार किंवा आत्तापर्यंतचे पुरस्कार या गावाला प्राप्त झाले हे मी
या ठिकाणी आवर्जून नमूद करतो।